भुसावळ शहरालगत असणाऱ्या शासकीय ट्रामा केअर सेंटरला शहरातील दानशूरांनी एकत्र येऊन 2.5 लाखाची औषधे आज भेट देण्यात आली आहेत. कोरोना बाधित रुग्णांना शासनाकडून वेळेमध्ये औषध उपलब्ध होत नाहीत म्हणून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी मयूर चौधरी यांनी भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्याकडे औषधांची लिस्ट दिली होती. त्यामुळे पिंटू कोठारे यांनी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयांची औषधे आज ट्रामा केअर सेंटरला भेट दिली आहेत. या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. यापूर्वीही पिंटू कोठारे यांनी 2 लाखाची औषधे ट्रामा केअर सेंटरला स्वखर्चातून भेट म्हणून दिली होती. ॲडमिट होईल अशा रुग्णांना जोपर्यंत सर्व मिळून हातभार लावणार नाही तोपर्यंत हा कोरोना संपणार नाही याच्यासाठी प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे यायला लागतं. आपण ज्याप्रमाणे गेल्या 1.5 वर्षापूर्वी भागवत सप्ताह गणपती नवरात्री दहीहंडी काहीतरी सण म्हणत होतो कुठेतरी चंदा गोळा करत होतो तसंच चंदा गोळा करा परत ज्याला जिथं योग्य वाटेन ज्या मंडळाला जिथं काम करायची इच्छा होईल ते काम करा परंतु जोपर्यंत सर्वजण एकत्र येऊन रोडावर येणार नाही काम करण्यासाठी ज्यावेळी आपण एखादी मोठा कार्यक्रम घेत होतो आणि लोकांकडं जात होतो पावतीचे पैसे मागायला त्याप्रमाणे जरी पैसे गोळा करून जी मदत झाली ती करता आली हा सर्वात मोठा विषय जोपर्यंत हे असं होणार नाही तोपर्यंत हे महाराष्ट्रावरचं सावट सावरणार नाही. सर्वांना पुढे यावंच लागणार आहे आणि हीच गोष्ट पाहून ह्याच्यात कोणती जे बी महत्त्वाचे इंजेक्शन आहे जे लिहून दिले होते डॉक्टरांनी ज्या रक्त पातळकरणाच्या गोळ्या कोणत्या डॉक्टरांनी लिहून दिलं आपल्याला हे डॉक्टर मयूर चौधरी सर आहे इन्चार्ज डॉक्टर सोनार सर आहे या लोकांनी आम्हाला लिस्ट दिली होती त्याप्रमाणे आम्ही औषधी प्रोव्हाइड केल्या. बहुत दुसरा एक विषय असा आहे कोरोना सेंटरमध्ये काही घाणेश्य साम्राज्य आहे तर आपण याच्याकडनं काय उपाययोजना करणार. आम्ही रेग्युलर ट्रामा सेंटरला जात असतो कारण की आज तिथं 60 ते 65 पेशंट ॲडमिट आहे आणि तिथं जाण्याचं कारण एकच आहे की एखाद्याला काही मदत होत असली ती आपण आपल्याकडनं करावी ह्या हेतूने तिथं जायचा आपला सर्वात मोठा हेतू राहतो परंतु तिथं फार मोठा परिसर आहे 1.5-2 एकरचा.